वातावरणात साजेस कुरकुरीत असं भजी प्लॅटर तुम्हाला मी दाखवणार आहे। चला कुरकुरेसाठी मी इथे एका प्लेट मध्ये पनीरचे तुकडे घेतले, त्यात लाल तिखट आणि हळद घालते। आता हे मी आता चांगल्यापैकी मॅरिनेट करून घेणार आहे। तर आता हे चांगल्यापैकी मॅरिनेट करून झाले, आता आपण एक बॅटर तयार करूया। मी इथे मैदा घेतलाय, त्यात मी आता कॉर्नफ्लावर घालते, आणि मीठ। आता आपल्याला एक जाडसर बॅटर तयार करून घ्यायचंय, म्हणून मी अर्धा कप पाणी घालते। आता हे बॅटर चांगलं की तयार झालं, ह्याच्यात कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या नाही आहेत। तर आता मी पनीरचे तुकडे ह्या बॅटर मध्ये घालून ते कोट करून घेणार आहे। मी इथे कॉर्नफ्लेक्स घेतले, तुम्ही हवं असेल तर तुम्ही ब्रेड क्रम सुद्धा वापरू शकता। असे मी 8 तुकडे आता तयार करून घेतलेत, ते मी आता 15 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। तर फ्रीजरमधनं काढल्यानंतर गरम तेलात आता मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे। मध्ये मध्ये बघत राहायचं की कितपत ते झाले आहे। तर आता हे गोल्डन ब्राउन पनीर कुरकुरे तयार झालेत। मी ते एका व्हाईट पेपरवर काढून घेते, जेणेकरून सगळं तेल त्यातलं निघून जाईल। अशा प्रकारे पनीर कुरकुरे तयार झालेत। बटाटा खेकड्या भजीसाठी मी ते एका बाउलवरती मलमलचा कपडा घेतलाय, त्यात इथं किसलेलं बटाटे घालणार आहे आणि सगळं पाणी त्यातलं काढून घेते। आता मी सगळं पाणी काढून घेतलंय, त्यात मी आता बेसन घालते। लाल तिखट आणि हळद, मीठ, व्हिनेगर आणि कोथिंबीर, काळी मिरी, चिली फ्लेक्स,
आता हे चांगल्यापैकी आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर असा आता गोळा तयार झालाय आपला। आता चमच्याच्या साहाय्याने आता मी गरम तेलात ते गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहे। इथे गोल्डन ब्राउन आता बटाटा खेकडा भजी तयार झालेत। मी आता पांढऱ्या कागदाच्या पेपरावरती काढून घेतलेत ते। अशा प्रकारे बटाटा खेकडा भजी तयार झाले आहेत। सिमला मिरची भजी करण्यासाठी एका बाउल मध्ये मी आता बेसन घालणार आहे। त्यात हळद आणि मीठ आता बैटर करण्यासाठी मी आता त्यात थोडं पाणी घालते। थोडं जारसर बैटर व्हावं म्हणून मी त्यात थोडासा बेसन परत घालते। कोणताही गुठळ्या नाही आहेत। ते इथे मी उभ्या चिरलेल्या सिमला मिरची बेसनच्या पिठात घालते। आता गरम तेलात त्यांना गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहे। तर सिमला मिरची भजी आता तयार झाली आहे। तुम्ही सॉस सोबत सर्व करू शकता। कोबी रेड बॉल्स करण्यासाठी मी एका बाउलवरती मलमलचा कपडा घालणार आहे। त्यात किसलेलं कोबी आणि किसलेलं गाजर घालून त्यातलं पाणी काढून घेणार आहे। आता पाणी काढून घेतलंय। त्यात मी आता कॉर्नफ्लावर घालते। कांद्याची पात, मीठ,
विनेगर, ओरिगानो, चिली फ्लेक्स, काळी मिरी। आता आपल्याला चांगल्यापैकी हे नीट मळून घ्यायचं आहे। आता इथे मी खायचा लाल रंग घेतलाय। आता इथे मी मैदा घेते। तर आपल्याला हा असा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून त्याचा आपल्याला एका प्लेट मध्ये बाजूला ठेवायचे आहे। आता असे मी बॉल्स तयार करून घेतलेत। तर ते मी आता गरम तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता गोबी रेड बॉल्स तयार झालेत। तुम्ही हे सॉस सोबत सर्व करू शकता।